आयुष्यमान भारत जनजागरण अभियान, प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेस 1 वर्ष पूर्ण झाले, याबद्दल अकोले इथे प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. आयुष्यमान भारत जनजागरण अभियान, प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेस 1 वर्ष पूर्ण झालं, याबद्दल अकोले इथे प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. नायब तहसीलदार माननीय विनोद गिरी यांच्या हस्ते प्रभात फेरीचा प्रारंभ झाला. गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर इंद्रजीत गंभीरे यावेळी उपस्थित होते. अगस्ती विद्यालय आणि नर्सिंग होमच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. या प्रभात फेरीचा प्रारंभ पंचायत समिती इथून हिरवा झेंडा दाखवून सकाळी 8:30 झालाय. ती मुख्य बाजारपेठ, कारखाना रोड, बसस्थानक या ठिकाणावरनं जात असताना मुली आणि मुलांच्या हातामध्ये प्रसिद्ध साहित्य, घोषवाक्य, कीटकजन्य आणि जलजन्य आजारांची प्रसिद्ध करून नागरिकांना कीटकजन्य आणि जलजन्य आजारांची माहिती देण्यात आली आहे. प्रभात फेरीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर इंद्रजीत गंभीरे, आरोग्य पर्यवेक्षक श्री सावळे, श्री भिसे, श्री मरभळ, प्राध्यापक दरम्यान सर्व आरोग्य कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. आजच्या या प्रभात फेरीचा मूळ उद्देश आहे आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ही गेली 1 वर्षापासून सुरू झालेली आहे. त्याचं आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या अनुषंगाने हे प्रभात फेरीचा मेन उद्देश आहे. प्रभात फेरी काढून लोकांपर्यंत जनजागृती करण्यासाठी आयुष्मान भारत त्या प्रत्येक दारिद्र्यशी घराला, त्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला ते 5 लाखापर्यंत विमा पॉलिसी मिळणार आहे, किंवा त्यांना उपचारासाठी 5 लाखापर्यंत शासन खर्च करणार आहे. त्याचबरोबर या प्रभात फेरीचा अजून एक उद्देश आहे, जे जलजन्य आणि कीटकजन्य आजारापासून जो हिवताप, मलेरिया, डेंग्यू हे जे आजार होतात त्याची जनजागृती होण्यासाठी या विद्यार्थी एक माध्यम, फार अतिशय चांगलं माध्यम आहे. या विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये चांगले त्यांनी जनजागृती केलेली आहे. ते नक्कीच सर डेंग्यूचे आजार होत आहे, काय काळजी घेतली पण डेंग्यूच्या आजारासाठी आपले जे घर आहे, घर आपल्या स्वतःपासून काळजी घेतली पाहिजे. पाणी साठे पहिले जे पाणी साठले आहे ते पाणी साठे रिकामे केले पाहिजे. ते जे आळ्या आहेत त्या ते नष्ट केले पाहिजे. ते जे पाणी आठवड्यातून 1 कोरडा दिवस पाळला पाहिजे. पाणी साठे पूर्ण नष्ट करून ते भांडे जे पाण्यात साठलेले आहेत 24 तास कोरडे म्हणजे धूळ घासून पुसून आणि कोरडे करून ठेवायचे. आणि समत घराभोवतीचा किंवा घराच्या बाहेरील जो गवत असेल, परिसर असेल, पाण्याचे टायर, पाणी साचले टायर असतील, मडक्या असेल किंवा बरंच आता आडगळीचं साहित्यामध्ये पाणी साचू नये याची काळजी घेतली पाहिजे. सचिन खरासी, 24 तास, अकोले. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.